केंद्रीय निवडणूक आयोगानं काल शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं, पण शिंदे गटानं आधी सादर केलेली तीनही चिन्ह बाद करून नव्यानं चिन्ह सादर करण्यास सांगितलं. त्यानंतर शिंदे गटानं सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचं झाड ही तीन चिन्ह निवडणूक आयोगासमोर सादर केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते. पण शिंदे गटाकडून मात्र अधिकृतरित्या अजूनही चिन्हांची माहिती देण्यात आलेली नाही आहे. तर तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाला निवडणूक आयोगानं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह दिलंय. त्यानंतर आज शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर मात्र निशाणा साधण्यात आलाय. शिवरायांचा अंश कसा मिटवणार, खोकेवाले दफन होतील या मथळ्याखाली सामना अग्रलेखातून शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. त्यात मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही, मुखवट्यामागे भ्रष्ट बेईमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेनं खोक्यांच्या चिता पेटवल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल, छे छे यांना जाळायचं कसं. ही तर अफजल खान औरंगांच्या विचारांची औलाद. महाराष्ट्राच्या दुश्मनांचे दफन करायला हवे, त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेनं कायमच गाडले आहे. त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील. हे राज्य श्रींचे आहे, शिवरायांचे आहे, शिवसेना शिवरायांचा अंश आहे, तो अंश तुम्ही कसा मिटवणार, असा सवाल उपस्थित करत शिंदे गटावर तिखट शब्दात टीकेचे बाण सोडण्यात आलेत. तरी सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेवर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते आणि निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणतं चिन्ह देतं याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दुसरीकडे मशाल चिन्ह मिळाल्यानंतर काल संध्याकाळपासूनच राज्यभरात ठाकरे गटाकडून सेलिब्रेशन केलं जात आहे. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह कोणतं मिळायला हवं असं आपल्याला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.